कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे, यामुळे शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात. आता पालक वर्गातूनच शाळा सुरू करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आता तरी शाळा सुरू करा. ऑनलाईन सर्वेक्षणात मागणी 85% पालकांचा शाळेसाठी होकार. शाळेची घंटा कधी वाजणार? बस आता पुरे झालं ऑनलाईन शिक्षण, आता शाळा सुरू कराच अशी मागणी जोर धरू लागली आहे. पालकांकडूनच ही मागणी होताना दिसते. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक विभाग मत जाणून घेतोय. त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 85% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दिलाय. विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड कमी होते की काय असे देखील वाटायला लागले आहे. म्हणून माझं सरकारला नम्र निवेदन आहे की शाळा लवकरात लवकर प्रत्यक्षात सुरू व्हायला पाहिजेत. ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागात सुविधा नाही. या सर्वेक्षणातील सर्वाधिक प्रतिसाद ग्रामीण भागातूनच आलाय. आतापर्यंत एकूण 269,116 मतं नोंदवण्यात आली आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या 1,24,016 पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दिलाय. तर निमशहरी भागातील 22,188 पालक आणि शहरांमधील 78,246 पालकांना शाळा सुरू व्हायला हव्यात असं वाटतंय. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं मागील संपूर्ण वर्ष वाया गेलंय, त्यामुळे किमान यंदा तरी मुलांचं नुकसान नको असं पालकांना वाटू लागले. शाळा सुरू झालेली ती बरंच आहे, कारण शेवटी आता मुलं आता घरी राहून कंटाळली पण आहे आणि एक त्यांना एक 2 वर्षाचं म्हणाचं थोडा शिस्तपणा जो म्हणतो प्रॉपर अभ्यास करणं हे मुलांच्या हातून सुटत चालले आहे. मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांना 12 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपलं मत नोंदवता येणार आहे. तुम्ही अद्याप मत नोंदवलं नसेल तर www.maa.ac.in सर्वे या वेबसाईटवर तुम्ही सर्वेक्षणात सहभागी होऊ शकता. मेगा कुचिक्स ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय होतोय. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या 2 दिवस गडगडाट आणि कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली. मुंबईत पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहन चालकांना अडथळा निर्माण झालाय. निर्मला नदीच्या पातळीत वाढ होती, हे पाणी पुलावरून जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अनेक कॉजवे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे रस्ते बंद आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे